नारदनाय नमः वर्णानां अर्थसंगाणां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको ओम व्याम वेद व्यासाय नमः। ब्रह्मर्षि सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी आजच्या अत्यंत पावन अशा महत प्रसंगी विशुद्ध प्रणिपात करत आणि आदरणीय अण्णाजींचाही आज जन्मदिवस आणि या 2-in-1 असा दुग्ध शर्करा योग तत्प्रसंगी पूज्य अण्णाजींनाही साधुवाद धन्यवाद देत अभिवादन करत या ठिकाणी 2 मिनिट वेळ कमी असल्याने अध्यात्म चर्चा आपण करू। एकदा प्रेमाने सर्वांनी प्रेमाने म्हणा श्रीराम। आवाज नाही आला, बघा बाबाजी फार खुश होतील। बाबाजी शिवभक्त होते, शिवच होते। शिव तेव्हा प्रसन्न होता जेव्हा प्रभू रामाचं नामस्मरण केल्या जातं। म्हणून प्रेमाने म्हणा, शिव तर प्रसन्न होतीलच, बाबाजीही आशीर्वाद देतील। श्रीराम। आनंद आहे। अनेक जणांना अनेक आश्रम मिळाले, कुणी स्वकष्टातून उभारले, पण एक वाक्य सांगतो ते ऐकल्यानंतर अण्णाजींसाठी कर्तलध्वनी टाळ्या अवश्य वाजवायच्या आहे, सांगेल तेव्हा। कदाचित सर्वांना सर्व काही मिळालं असेल, आश्रम मिळाले असतील, लौकिक अलौकिक ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार ज्याला त्याला मिळालं, पण मात्र सद्गुरूंची समाधी बाबाजींनी अण्णाजींकडेच ठेवली हे तत्व लक्षात घ्या। हे विचारणीय आहे, रात्री झोपताना यावर विचार करा। वाय असं का? उत्तर आतून बाबाजीच देतील। तर जास्त बोलायला वेळ नाही। सद्गुरू बाबाजींचा आज अवतरण दिवस आहे, प्रगट दिन आहेत, केवढी आनंदाची गोष्ट आहे। उच्च कोटीतला एक संत साधारणतः 250 ते 300 वर्षानंतर जन्माला येतो, अवतरित होतो, आणि सद्गुरू बाबाजींसारखा उन्मनी अवस्थेला परिपूर्ण प्राप्त झालेला महापुरुष, नवे नवे स्वतःच्या इच्छेने लोकांच्या कल्याणार्थ जन्म घेणारा महापुरुष साधारणतः 500 वर्षांनी जन्माला येतो। तुम्ही इतिहास शोधा, तुमच्या लक्षात येईल। सद्गुरू बाबाजी शोधा, गजानन महाराज शोधा, अनेक संत आहे, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शोधा। हा जो आम्ही काळ सांगितला हा तुमच्या लक्षात येईल। त्यानुसार सद्गुरू बाबाजींनी तुमच्या आपल्या भल्याकरता अवतार घेतला। अवतार म्हणजे काय? अवतारितसा इति अवतारहा। अव म्हणजे खाली, धरतीवर खाली येऊन तारितसा जो दुसऱ्याचं तारण करतो, ही जी अवस्था आहे याला अवतार म्हणतात। आणि असं कर्म कोण करू शकतो? पोहोचलेला महापुरुष। तुम्हाला आपल्याला पोहायचं जर शिकायचं असेल स्विमिंग, तर कोण शिकवेल? ज्याला पहिलं पोहता येतं, जो तरलेला आहे भवसागरातून, तोच आपल्याला भवसागरातून तारू शकतो। त्यालाच अवतार घेण्याची क्षमता ताकद त्याच्याकडे असते। प्रेमाने म्हणा श्रीराम। मग असे सद्गुरू अवतरित होतात, मग आपल्याला काय देतात? मंत्र देतात। मंत्र म्हणजे काय? व्हॉट इज डेफिनेशन ऑफ चांट मंत्रा? तर मंत्र म्हणजे मननात त्रायते इति मंत्र। मनात ज्याचं सतत चिंतन केल्याने त्रायन म्हणजे उत्तम गती प्राप्त होते आपण तरतो, दॅट्स कॉल्ड चांट मंत्र। हा मंत्र सद्गुरूकडून आपल्याला उजव्या कानात मिळत असतो, मग त्याचा काय करायचा असतो? आपण जप करायचा असतो। पहिली गोष्ट, त्याला काय लागतं देण्यासाठी? गुरु अवस्था पाहिजे। गुरु म्हणजे काय? गुकारोश अंधकारोही रुकारोस तेज उच्चते।
अज्ञान अंधकाराकडून परमप्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या अवस्थेला व्यक्तीला नाही, व्यक्तीला नाही अवस्थेला गुरु म्हणतात। मग असे गुरु मंत्र देतात आणि त्याचा आपण जप करायचा असतो। आणि जप म्हणजे काय? जकारो जन्म विच्छेदा पकारो पापनाशका तस्मात इति प्रोक्तो जन्म पाप विनाशका। ज आणि प हे दोन शब्द आहेत देवांनो, चांगलं समजून घ्या। ज शब्द जन्माचं अज्ञानाचं पापनाश करतो आणि प शब्द पकारो पापनाशका हा संपूर्ण पापांचा विनाश करतो, यालाच जप म्हणतात। आणि सद्गुरूंनी तो जप आपल्याला दिलाय, मंत्र दिलाय तुम्हाला आपल्याला। आणि सद्गुरू नदीप्रमाणे आहे, नदी जशी वाहते कुणाला म्हणत नाही तू कुठल्या धर्माचा आहे, तू स्त्री आहे की पुरुष आहे, तिथे समानता आहे, तिथे भेद नाही, असं सद्गुरूंनी मंत्र दिलाय आपल्याला। आता आपण त्यांचा आशीर्वाद किती मिळवायचा हे आपल्या श्रद्धा भावनेवर आहे, मंत्र जपावर आहे। म्हणून आपण सद्गुरूंनी दिलेला मंत्र जपला पाहिजे। बाबाजींचे अनुभव शेकडो आहेत या तुमच्या समोर उभ्या असलेल्या एका अज्ञानी व्यक्तीला, पण वेळेअभावी इथे ते काही सांगणार नाही। पण एक गोष्ट सांगेल, एक आमच्या डोळ्यासमोरची सांगेल, आणि एक प्रत्यक्ष युरोपमधनं आत्ताच आम्ही प्रचार करून आलो। सद्गुरू बाबाजींच्या साठी आम्ही संकल्प केलेला आहे की 100 देशामध्ये मृत्यूपूर्व बाबाजींचं नाव आम्ही नेऊ, पैकी 5 ते 6 देश आमचे पूर्ण झाले। त्याच सद्गुरू जनार्दन स्वामींनी बालपणीच आमच्या वडिलांसमोर सांगितलं होतं, आम्ही तिथेच होतो, निफाडला जो प्रोग्राम झालता तुला झाली होती, तिथे बाबाजींनी वाक्य काढलं तेव्हा कळालं नाही, ते म्हणाले नाव पाण्यापलीकडे जाईल। म्हटलं नाव तर पाण्यावरून पाण्याच्या पलीकडेच जाते, आत्ता कळलं नाव पाण्यापलीकडे जाईल म्हणजे साता समुद्राच्या पलीकडे नाव जाईल। हे बाबाजींची भविष्यवाणी ह्या एका अज्ञान व्यक्तीकडून त्यांनी ती खरी करून घेतली। आणि इंटरनॅशनल प्रीचर अँड मंत्र हिलर आंतरराष्ट्रीय कथाकार सद्गुरू बाबाजींनी आम्हाला बनवलं। दर तिसऱ्या चौथ्या दिवशी ह्या नेत्रातनं त्यांच्यासाठी आश्रू गळतात की बाबाजी शब्द नाही तुम्ही दिलेलं फेडण्यासाठी, शब्दात ते फिटणार नाही, कर्म कर्तव्य करून सुद्धा फिटणार नाही, इतकी तुमची कृपा आहेत। आमच्या ट्रस्टचे आपला जो आश्रम आहे कन्नड तालुक्यात आहे आणि एक 40 तालुक्यात आहे, संत जनार्दन स्वामी नामसाधना आश्रम म्हणून छोटे छोटे आश्रम आहेत आणि गोमाताची सेवा असते, 300 गायी आहेत आपल्याकडे, जिल्ह्यातली सगळ्यात मोठी गोशाळा आहे, आश्रम मात्र छोटे आहे। त्या ठिकाणचे जे ट्रस्टचे उपाध्यक्ष आहे त्यांचे वडील बाबाजींकडे डोंगरावर गेले, ते आत्ताच वारले, गणपत अप्पा चव्हाण त्यांचं नाव आहे, आजही आपली गाडी त्यांच्याच नावावर अजून आहेत, ते वारले आता। ते बाबाजीकडे गेले आणि म्हटले बाबाजी संतती नाही आहे। बाबाजी बोलले जा घरी, काय करायची संतती, खवळल्याच्या नंतर कधी कधी महाप्रसाद मिळत होता बाबाजीकडून। घरी आले, एका व्यक्तीला मध्यस्थी टाकलं, तुम्ही जुने आहेत चला मला घेऊन, संतती नाही। त्यांनी तर हुसकून दिलं, कसे असे तुमचे जनार्दन बाबा, म्हटले तुम्हाला माहीत नाही, चला पुन्हा एकदा डोंगरावर। निवृत्ती भाऊ चव्हाण तेही वारले मागच्या वर्षी, ते वरती घेऊन गेले आणि त्या गणपतअप्पांनी विचारलं बाबाजी संतती प्रसाद द्या ना, फार लोकांना संतती झाली, तुमची महिमा फार मोठा आहे। बाबाजी म्हटले जा तुला 5 होतील, फक्त 1 घेतो, काय बोलले जा, 1 घेतो, जा तुला 5 होतील, पहिले 4 अपंग होतील आणि शेवटचा 5वा जो आहे तो चांगला होईल। आजही 3 भाऊ 2 बहिणी शेवटचे 5वे जे आहेत ते चांगले आहेत, 4ही अपंग जन्माला आले, तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता, बाबाजींचा महिमा फार आगळा आहे। एक शेवटची गोष्ट युरोपमधली सांगतो फक्त 30 सेकंदामध्ये, 1 महाराज फक्त शेवटचं एक अभंग। सत्य साईबाबाचा एक शिष्य आमच्या समोर आलेत आणि सत्य साईबाबांचे शिष्य आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला बोलले महाराज तुमचा परिचय सांगा, ही चांगला आहे का हा, शेवटचं 30 सेकंद येतो, माफ करा वेळ घेतोय त्याबद्दल, पण वेळ सद्गुरू जनार्दन स्वामीसाठीच घेतोय, स्वतःसाठी नाही घेत। तर त्यांनी सांगितलं देर इज नो हायर दॅन सत्य साईबाबा पुट्टपूर्ती, सत्य साईबाबापेक्षा मोठा कुणी नाही महाराज माझ्या नजरेत। म्हटलं हरकत नाही, आम्ही मानतो खरंच ते महान संत होते, पण थोडासा आमच्याही सद्गुरूबद्दल जर तुम्ही 2 विचार ऐकाल तर आम्ही आभारी राहू महाशय तुमचे। युरोपमध्ये सर्बिया देश आहे, तुर्की हंगरीच्यामध्ये तिथला विषय आहे।
तर त्या ठिकाणी आमचा लेक्चरला वगैरे ते आलेत आणि लास्टला सगळे निघून गेल्यावर ते आमच्याजवळ आले. म्हटले, तुमचे गुरु काय आहेत सांगा. लौकिक आहे, पण थोडंसं लौकिकदृष्ट्या जर तुम्हाला बोलायचं झालं तर ते पाऊस पाडण्यात सक्षम होते, ते अग्निमंत्रांनी प्रज्वलित करत होते, ते मेलेल्या पुरुषालाही जीवित करीत होते, ही त्यांची उच्च अवस्था आहे. त्यांनी सांगितलं, मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार, मला फोटो दाखवा. ती व्यक्ती पण समाधी अवस्थेची होती, पॅन्ट शर्टवरच होती, पण समाधी अवस्थेची होती. त्यांनी फोटो घेतला आणि 2.5 मिनिटं बाबाजींचा इथे कपाळाला लावला, हाच फोटो तुम्हाला दाखवायला आणलेला आहे. याच्यावर आम्ही लिहिलं आहे, ॲसेटिक सिद्धा ब्रह्मर्षी जनार्दन स्वामी, तिकडच्या लोकांसाठी जे छापून नेलं होतं आम्ही 400 फोटो. हा फोटो इथे कपाळाला लावला त्यांनी 2.5 मिनिटं, आणि माहिती काय बोलले ते. पहिल्यांदा त्यांनी इन्सल्ट केला आणि त्यांनी बोललं नंतर, ही हॅज, म्हणजे ह्या साधूकडे, ही हॅज मच सो मच पॉवर लाईक ए लॉर्ड शिवा. साक्षात शंकरासारखी ऊर्जा आहे ह्या बाबामध्ये, या महाराजमध्ये. तर बोलण्यासारखं फार काही आहेत या ठिकाणी. वेळ जास्त झाला, वेळ जास्त घेतल्याबद्दल क्षमा मागतो, वेळ जास्त घेतला. सगळ्यांनी प्रेमाने या ठिकाणी प्रेमाने म्हणा श्रीराम. आणि सद्गुरू बाबाजींच्या चरणी पुनश्च एकदा वंदन करून, प्रणिपात करून आणि बाबाजींना प्रार्थना करतो की आपले जुने सेवक जे अगदी साधू स्वरूपच आहे, अशा अण्णाजींच्या आरोग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आम्ही मनपूर्वक प्रार्थना करतो. आणि जय जनार्दन, जय जनार्दन.